माहीम दादर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. विद्यमान आमदार आणि शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे. अक्षय, ही भेट किती महत्त्वाची होती? कालच आपल्याला माहिती आहे, एबीपी माझावरच सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलेलं होतं, वैभव परब यांनी त्यांची मुलाखत घेतली होती की मी माघार घेणार नाही, मी या ठिकाणी लढवय्या आहे, मी कबड्डीपटू आहे, मी कधीही मैदान सोडून जात नाही. पण आज जर आपण बघितलं, आज ही त्याच्यानंतरची घडामोड आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांकडून त्यांना बोलवणं आलेलं असेल आणि त्याच्यामुळेच कदाचित आज सदा सरवणकर हे वर्षा निवासस्थानी आले होते. काही वेळापूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षावर होते, त्याचवेळी सदा सरवणकर देखील वर्षावर आलेले होते आणि या तिघांमध्ये एक बैठक झाली असं सांगण्यात येते. सूत्रांची ही माहिती आहे आणि या बैठकीमध्ये सदा सरवणकर यांना समजवण्याचा प्रयत्न केला किंवा शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला गेला आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे. आता या शिष्टाईनंतर किंवा या बैठकीनंतर या भेटीनंतर आता माहीमच्या जागेचं काय होणार, कारण की अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी आधीच दंड ठोपटलेले आहे, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, उद्या फॉर्म देखील भरायचा आहे. मग अशा वेळी जर अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर हे उभे राहिले, त्यांनी माघार घेतली नाही, तर मात्र माहीमची जी जागा आहे ती अमित ठाकरे यांना थोडीशी जड जाईल असं सांगितलं जातं, कारण की शिवसेनेचा तो गड आहे. मात्र त्याचवेळी सदा सरवणकर यांनी जर आपली माघार घेतली तर मात्र अमित ठाकरे यांना गड सोपा जाईल. त्यामुळे आजच्या भेटीमध्ये काय होतं आणि सदा सरवणकर आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.